नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार तेवीस संदर्भात अतिशय अति महत्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे एका नवीन जिल्ह्याने आपल्या जागा जाहीर केलेल्या आहेत तर त्या संदर्भात हे पत्र आलेलं आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे तो कोणता जिल्हा आहे जागा किती आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येक कास्टनुसार तुम्हाला मी जागेचं विवरण सांगणार आहे तर यापूर्वीसुद्धा मी काही जिल्ह्याची माहिती दिली होती त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ पाहून घ्या त्या सर्वांची एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि त्या प्लेलिस्ट लिंकची बटन आय बटनवरती तुम्हाला त्याची लिंक त्या मी दिलेली आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही ती मागची व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये मी भरपूर जिल्ह्याचा समावेश केला होता तसेच विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात मी प्रत्येक तुम्हाला अपडेट देत राहतो तर ते सर्व अपडेट मिळवण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्या प्रयत्न सगळ्यात आधी थी पोहोचतील आमच्या सोशल मीडियाला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या त्यांची लिंक तुम्हाला वर स्क्रीनवरती दिसत आहे तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्यामध्ये टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर या सगळ्यांची लिंक त्याच्यामध्ये दिलेली आहे चला आता विद्यार्थी मित्रांनो पाहोत कोणता जिल्हा आहे आणि कशा पद्धतीने जागा दिलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ही जी रिक्त पदाची माहिती आलेली आहे ती सातारा जिल्ह्याची माहिती आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये सध्या घडीला एक हजार तेवीस जागा या रिक्त आहेत जे पूर्वीची ना नामबिदवली जाहीर झाली होती त्यानुसार या एक हजार तेवीस जागा त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत तर यामध्ये सगळ्यात अधिक कास्ट आहे एस सी तर एस टीसाठी एकशे अठ्ठावीस जागा आहेत त्यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे बत्तीस जागा आहेत त्यानंतर व्ही जी ए एक जागा आहेत त्यानंतर एन टी बी सदोतीस जागा आहेत त्यानंतर एन टी सी तेरा जागा आहेत त्यानंतर एन टी डी पाच जागा आहेत त्यानंतर ओ बी सी दोनशे सदुसष्ट जागा आहेत त्यानंतर एस बी सी तेहतीस जागा आहेत त्यानंतर डब्ल्यू एस एकशे दोन जागा आहेत त्यानंतर ओपन एकशे एकतीस जागा आहेत तर अशा प्रकारे एक हजार तेवीस जागा त्यांनी ते जाहीर केलेले आहेत तर यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात जेव्हा त्यांनी नवीन बांधावली निमून नवीन निम बिंदूनामावली जाहीर करतील पवित्र पोर्टलवरती जाहिराती येतील